लोकसभेमध्ये 405 नारा देणाऱ्या भाजपला महाराष्ट्रामध्ये मोठा फटका बसला. भाजपच्या जागा लक्षणीय घटल्या आणि तोच फटका आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बसू नये यासाठी भाजपनं आतापासूनच विशेष प्लॅनिंगवर भरही दिला आहे. महाराष्ट्रातील बौद्ध मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भाजपनं आता केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांना मैदानात उतरवलंय. रिजिजूंनी आज चैत्यभूमी इथं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला भेट दिली. लोकसभेत संविधान बदल आणि आरक्षण रद्द करण्याबाबत विरोधकांच्या नॅरेटिव्हचा भाजपला मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला होता. हीच परिस्थिती विधानसभेत राहू नये यासाठी भाजपकडून आता प्रयत्नांना सुरुवात झालेली आहे. त्यासाठी दादरच्या वसंत स्मृती इथं विजय संकल्प संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं, ज्याला किरेन रिजिजू यांनी मार्गदर्शन केलं. आणि या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. सुशांत सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सुशांत, दलित मतांसाठी भाजपकडनं आता किरेन रिजिजू यांना मैदानात उतरवण्यात आल्याचं दिसतं आहे, काय नेमकी याबद्दलची माहिती? अगदी बरोबर आहे अजिंक्य. आपण जर बघितलं असेल तर लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतांसोबतच दलित मतांचा फटका देखील भाजपला बसला होता आणि त्यामुळे भाजपच्या जागा ज्या आहेत ते कमी आल्या असं बोललं जात होतं आणि त्याचमुळे भाजप प्रत्येक घटकाकडेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न भाजपचा सुरू झाला आहे. आता दलित मतांपर्यंत कसं पोहोचता येईल यासाठी भाजप प्रयत्न करत आहे आणि केंद्रीय मंत्री किरण रिजिजू जे आहेत ते आज मुंबईमध्ये आहेत. त्यांनी थोड्या वेळ चैत्यभूमीला ते गेले होते आणि त्यानंतर आता जिथे भाजपची वसंतस्मृती येथे बैठक सुरू आहे, भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीनं खऱ्या अर्थानं हे संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी सगळे मोर्चाचे पदाधिकारी असतील, इतर नेते जे आहेत ते उपस्थित आहेत आणि त्या संमेलनाला जे आहे ते किरण रिजिजू मार्गदर्शन करत आहेत. त्यासोबत आपण जर अजिंक्य पाहिलं असेल तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या ठिकाणी आलेले आहेत, ते देखील मार्गदर्शन करणार आपल्याला कशा पद्धतीने विधानसभा निवडणुकीला सामोरं जायचं आहे. कारण विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत जो नरेटिव्ह पसरवला होता असा भाजपचा आरोप आहे तो आपल्याला आता खोडून काढायचा आहे. जो दलित मतदार जो आहे आपल्यापासून थोडासा दुरावला गेला होता त्याला आपल्यापर्यंत आणायचा आहे यासाठी भाजपचे हे प्रयत्न असणार आहेत. त्याचमुळे कुठेतरी किरण रिजिजू जे आहेत ते राज्याच्या मैदानात उतरलेत आणि आता ते संवाद देखील साधतायत. ठीक आहे सुशांत, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.